सोलापूर जिल्ह्यातील सांगोळा तालुक्यात पंढरपूर महत महामार्गावरील लोटेवाडी येथील श्री म्हसोबा देवस्थान तीर्थक्षेत्रेच्या यात्रेला सुरुवात झाली असून ही यात्रा 3 दिवस चालणार आहे. हे देवस्थान सातारा जिल्ह्यातील माजी खासदार श्रीमंत उदनराजे भोसले यांच्या मालकीचे आहे. श्री क्षेत्र म्हसोबा देवस्थानाची यात्रा 16 डिसेंबर 2019 पासून सुरू झाली असून या यात्रेनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील हजारो भाविक दर्शनासाठी दरवर्षी येतात. देवाला अभिषेक पुजारी महेश माने यांच्याकडून करण्यात येतो. माने कुटुंबाची ही पूर्वपार चालत आलेली परंपरा आहे. याचबरोबर गावातील गुरु भंडारी बाबा प्रकाश परिचारक धीरज बिडवे सूरज स्वामी यांनी देखील यावेळी पूजा अर्चना केली. यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हे देवस्थान तसेच स्वयंभू असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणार आहे. सध्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालू असून लवकरच ते पूर्ण होणार असल्याचे यात्रेचे संयोजकांकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या भक्तिभावाने श्री क्षेत्र म्हसोबा देवस्थान यात्रेला येतात. यात्रा काळात भक्त मंडळींची दर्शनासाठी रांग लागलेली असते. या यात्रेचे संयोजन राहुल माळे व अनिकेत सोनवळे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले तर लोटेवाडीतील ग्रामस्थांनी योग्य ते सहकार्य केले. जर्नलिस्ट राहुल सोनालेस रमेश गायकवाड पेरणा TV9 सोलापूर.